पावसाळा सुरू होता शहराचे आरोग्य बिघडण्यास सुरुवात झाली आहे. शहरात डेंग्यू मलेरियासह इतर साथीच्या रोगांनी थैमान घातले. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिकेकडे या कामांसाठी आरोग्य विभागात जवळपास 100 कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांनी आपल्या हद्दीत जाऊन फवारणी करणे, नागरिकांत जनजागृती करणे अपेक्षित असते. मात्र प्रत्यक्षात असं काहीच झाले नसल्याचं सध्या सर्वत्र दिसून येत आहे. आरोग्य विभागाकडून असलेल्या उपाययोजनांची धूर आणि औषधे फवारणी ही केवळ कागदोपत्रीच फवारणी झाली असल्याने शहरात एकच खळबळ माजली आहे. तसेच मनपाने झोन क्रमांक 7 मध्ये येणारा हनुमान नगर, पुंडलिक नगर भागातील घरांचा सर्वे करून तेथील घरातील पाण्याच्या टाक्या हौद तपासायचे 2 ऑगस्टला रेकॉर्डवर नमूद केले. तसेच झोन क्रमांक 7 मधील हनुमान नगर भागात आमच्या प्रतिनिधींनी काही नागरिकांशी संवाद साधला तेव्हा हे सत्य समोर आले व प्रत्यक्षात अशी औषध व धूर फवारणी आजच काय परंतु गेल्या वर्षापासून औषध फवारणी झाली नसल्याचं स्थानिकांनी सांगितले. आपला वार्ड क्रमांक 94 गजानन नगर, हनुमान नगर या भागामध्ये जवळजवळ 15,000 लोकसंख्या आहे. महानगरपालिकेमध्ये काजी साहेबांना किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना आपण कंटिन्यू बोलतोय पण वारंवार बोलून सुद्धा या गोष्टीकडे ते लक्ष देत नाही आहे. सकाळी आयुक्त साहेबांसोबत बोलणं झालं या विषयावर. आयुक्त साहेबांनी मी काजी साहेबांना सांगतो आता आम्ही महानगरपालिकेतून आयुक्त साहेबांनाच भेटून आलेलो आहोत पण आताही त्यांनी सांगितलं की उद्या परत तुमच्याकडे फवारणीसाठी माणसं पाठवतो म्हणून. पण प्रत्यक्षामध्ये आपल्या या वार्डामध्ये फवारणी झालेली आहे असं मनपाकडून दाखवण्यात आलेलं आहे. 2 ऑगस्टला एकदाच तिथं फवारणी झालेली आहे. 2 ऑगस्टला आपण जनतेशी काही बोलणार आहोत. 2 ऑगस्टला हनुमान नगर या एरियामध्ये धूर फवारणी, आयबेट औषध फवारणी, हौदात औषध टाकणे असे काही आरोग्य कर्मचारी आलेले आहेत मनपाचे तुमच्या एरियामध्ये? या ठिकाणी तर अजूनपर्यंत कोणतेही महानगरपालिकेचे कर्मचारी आलेले नाहीये आणि आम्ही त्यांची वाट बघतोय कारण या भागामध्ये मच्छरचा त्रास, डेंग्यूचा त्रास असे भरपूर पेशंट झालेले आहे आणि पाण्याचा दुर्भाव जास्त असल्यामुळं रोगराई जास्त पसरलेली आहे. त्यामुळं आम्ही नगरसेवकांना याविषयी सविस्तर विचारलं. त्यांनी सांगितलं आता की 2-4 दिवसांमध्ये या भागामध्ये सगळी फवारणी करण्यात येईल. आतापर्यंत तर झालेली नाही आहे. नाही झाली, एका वर्षापासून कधी झाली नाही, झाली नाही तर काहीच नाही. आणि म्हणजे जी चंबरचं ते बी त्याचा वाज ते बी ब्लॉक होत्या तरी आम्ही त्याची बी तक्रार केली तरी नाही झाली नाही, आले नाही आणि बघितलं बी नाही. मुलं आजारी पडतात, ते पडतात. डासाचा प्रादुर्भाव वाढला आहे. डास प्रदूषण, डासाचे खूप वास वगैरे ते खूप वाढला जास्त. स्टार न्यूज चॅनल भर पावसामध्ये नागरिकांच्या समस्यासाठी या हनुमान नगर, मातोश्री नगर परिसरामध्ये आलेले आहेत. पावसामध्ये समस्या मांडण्यासाठी महिला वर्ग, पुरुष वर्ग इथं आलेले असताना माननीय नगरसेवक साहेब आत्मारामजी पवार नागरिकांच्या समस्या न ऐकता अगोदरच ह्या ठिकाणाहून पळून गेलेले आहेत. याचा अर्थ काय होतो? जर तुम्हाला नागरिकांच्या समस्या ऐकून घ्यायच्या नसतील तर येत्या इलेक्शनमध्ये आत्माराम पवार ह्या भावी नगरसेवक जर व्हायचा असेल तर मतदानासाठी पण इकडे मागणी करायला येऊ नये. यावरून मनपा आरोग्य विभागाने औषध व धूर फवारणीच्या नावाखाली सरळ सरळ धूरफेक करत असल्याचं स्पष्ट झाले. प्रतिनिधी विजय सोनवणेसह आधार न्यूज मुंबई डेस्क. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.